पत्नीच्या मृत्यूनंतर आपल्या जगण्याला अर्थ नसल्याचं फेसबुकवर सांगत प्रमोद शेटे या तरुणाने रेल्वे रुळाखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. जळगाव शहरातील कांचननगर परिसरात राहणाऱ्या प्रमोद शेटे या तरुणाचा मृतदेह सकाळी 8 वाजेच्या सुमारास असुदा रेल्वे गेट जवळील रेल्वे रुळावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सगळ्यात पहिले माझ्या आईला नमस्कार, त्यानंतर माझ्या वडिलांना नमस्कार कारण त्यांनी मला जन्म दिला आहे, आणि दुसरा नमस्कार म्हणजे जन्म दिल्यानंतर सुद्धाही मला जे सांभाळणारे माझे आजी बाबा, माझे माँ आणि आप्पा यांना नमस्कार, आणि ज्यांनी माझा जीवनभर साथ निभवण्याचा शपथ घेतली होती ते आज मरण पावल्यामुळे मी तुमच्या 2 मिनटं बोलत आहे आणि माझा शेवटचा गुड बाय करत आहे. याच्यापेक्षा जास्त काही मी बोलू शकत नाही, चेहरा तर मी दाखवू शकत नाही तुम्हाला कारण की माझी वाईफच या दुनियात राहिली नाही. आता आपल्याला पण काही राहायचं आता इंटरेस्ट नाही. गुड बाय. हां, ज्यांना मराठी कळत नसेल त्यांना सो सॉरी कारण की मी जन्मापासूनच मराठी. या घटनेत प्रमोद शेटे यांच्या पत्नी कांचन हिचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रमोद यांच्या पत्नीचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या या विषयावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मयत कांचन हिला तिच्या पतीपासून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असे, सातत्याने मारहाण केली जात असल्याने आपल्या मुलीला पती प्रमोद शेटे यांनीच मारून टाकल्याचा आरोप केला आहे. काल रात्री ही मयत दाम्पत्याच्या मुलीला दवाखान्यात नेण्यावरून पती पत्नी मध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे माझ्या मुलीला मारून टाकलेला प्रश्न आहे आणि ते सक्सेस त्यांनी केले, याच्या पुढे त्यांना 2-3 वेळा त्रास दिला माझ्या मुलीला. मी मुलाला घर आणलं होतं, त्यांनी पाठवत नव्हता, पण त्यांचे नातेवाईक माझ्याकडे वारंवार येऊन मी त्यांना विनंती करत होता की काहीतरी लेखी द्या मला पोलीस स्टेशनला, पण ते एक बी ऐकत नव्हते. शेवटी तक्रार केलेली, माझ्याकडे रिपोर्ट आहे पोलिसांमध्ये दिलेली, पोलिसांमध्ये पोलीस लोक बी म्हणे ते घरातले मॅटर आम्ही काही करू शकत नाही म्हणे. त्याच्याकरता आम्ही त्यांनी थोडंसं घरीच ठेवलं 1 महिना, पण तो मनुष्य वापस त्याच्या मावशींना त्यांना घेऊन आला. मला म्हणजे मुलगी पाठवा याच्या पुढे करणार नाही, असं काही करणार नाही. शेवटची चांज आहे मला आणि शेवटचा चांज दिला तर असं कोण टाकलं. कालच्या दिवशी म्हणजे मुलीला आणि मुलगींना आजारी होती, त्याला दवाखान्या नाशीन तर त्यांनी पैसे सांगले असेल मुलींना की दवाखान्या करता पैसे द्या, त्यांना नकार दिला. तीन विचारलं बा की तुम्हाला 10 रुपयाला पैसे आहे, मुलीला दवाखान्याला पैसे का नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा वाद झाला. त्यांना रात्री काय केलं ते त्यांना पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील कंचननगर येथे राहणारे महिला कंचन प्रमोद शेटे वय 24 वर्षे आहेत त्यांचं, यांचा काल संध्याकाळी मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणावरून पोलीस स्टेशन शनीपेठ येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे. सदर महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर हा मृत्यू कशामुळे झाला, नक्की मृत्यूचं कारण काय आहे याबाबत आपल्याला माहिती मिळेल. परंतु सदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही क्षणात सदर महिलेचा पती प्रमोद तुकाराम शेटे यांनी सुद्धा रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सदर प्रकरणात ED पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास शनीपेठचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल ससे हे करत आहेत. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी.